नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी लिहूया वाचूया पान क्रमांक 34 हा घटक शिकणार आहोत. पाठाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे. बालमित्रांनो, या आधीच्या पाठामध्ये आपण मुळाक्षरांना स्वरचिन्हे लावून ती कशी वाचायची याचा सराव आपण केलेला आहे. आता आपण थोडक्यात पुन्हा सराव करूया. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा वाचा. म मा मी मी मू मू छान. आता हा पुढील तक्ता पहा. यामध्ये दिलेल्या अक्षराला ऊ पर्यंत स्वरचिन्ह लावून आपण हा तक्ता वाचूया. चला तर मग. क का की की कू कू. बरोबर, छान. आता म हे अक्षर आहे. म मा मी मी मू मू. यापुढील अक्षर ल ल ला ली ली लू लू. खूप छान. आता या तक्त्यातील घची ओळ पहा. रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील? घानंतर घी, आणि घी नंतरच कोणतं अक्षर येईल? घू. बरोबर, छान. आता पुढील तक्त्यामधील रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरूया. र नंतर रा री आणि री ही अक्षरे येतील. बरोबर ना? आता पुढचं अक्षर आहे. पहा बरं, रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील? ब बा नंतर बी बी आणि बू. छान. पुढची ओळ पहा बरं. न नंतर कोणतं अक्षर येईल? ना. बरोबर. आणि नी नंतर? नी नू नू. छान. आता स च्या पुढील अक्षरे शोधा बरं. स नंतर सा सी आणि सु हे अक्षर येईल. बरोबर. आता ही प ची ओळ पहा. कोणती अक्षरे गाळलेली आहेत? प नंतर पा पी पी आणि पू नंतर दुसरा पू. बरोबर. आता ही त ची ओळ पाहूया. त नंतर ता ती ती दिलेलाच आहे. तू आणि तू. बरोबर, छान. आता आपण काही शब्द वाचण्याचा आणि ते शब्द पाहून लिहिण्याचा सराव करूया. चला तर मग शब्द वाचूया. सुई सुई कसा लिहिलाय पहा बरं. छान. पुढचा शब्द पुरी पू री. पुढचा शब्द आहे सूर. हा सू र. छान. पुढचा शब्द सूप. हा आहे सू आणि हा प. कसा लिहिलाय आलं का लक्षात?
आता आणखी एक शब्द पाहूया, सुपारी। सु पा री। रुमाल। रू मा ल। बालमित्रांनो, आता हे ऐकलेले सर्व शब्द पाहून सुंदर अक्षरात वहीमध्ये लिहा आणि वाचण्याचा सराव करा. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. धन्यवाद.